नमस्कार, मी स्नेहल वाव स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. बायका म्हटलं की किचन आलं आणि किचन म्हटलं की आपलं सगळं सामान आलं. आणि हे सामान ठेवायचं कुठे तर वेगवेगळ्या प्रकारच्या डब्बे बाटल्या ह्याचा आपण प्रचंड साठा करत असतो. मग त्या तांबा पितळचे डबे असो, प्लॅस्टिकचे असो, आणि आजकाल स्त्रियांचं आवडता म्हणजे टपरवेअर. तर अशीच एक ताई आहे की जी टपरवेअरचा व्यवसाय करते, अगदी घर सांभाळून यशस्वीरित्या ती हा व्यवसाय पार पाडते. आज मी खास तुमच्यासाठी वसई बंगली येथे या ताईला भेटायला आलेली आहे. तिचं नाव आहे हेमाली पाटील आणि हिच्याकडे खूप छान अमेझिंग असं टपरवेअरचं कलेक्शन आहे. तर चला आता त्या हेमाली ताईला भेटूया. नमस्कार हेमाली. नमस्कार. या व्यवसायाला तू कशी काय सुरुवात केलीस? म्हणजे माझ्या मिस्टरांचा जॉब गेला, त्याच्यानंतर मग मी असंच मला सांगितलेलं माझ्या दिराने की तू काहीतरी कर. त्यांच्याकडे सांगितलं की मला काहीतरी कर, घर बसल्या करायचं आहे. तेव्हा त्यांनी त्यांच्या मावशीला म्हणजे मेघा म्हात्रे आमच्या मॅनेजर आहेत, तर त्यांच्याकडे मला सांगितलं जायला. आणि ते बोलले की त्या बघा खूप देश वगैरे फिरून आल्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये, तर तुम्ही पण जा. मग मी असंच एक दिवस आमच्या असेंब्लीला मी गेली, त्या असेंब्लीला तिकडे मग मी मला आवडलं म्हणून मी त्याच्यात जॉईन झाले. आज मला जवळजवळ 10 वर्ष झाले टपरवेअर मध्ये. म्हणजे 10 वर्ष ह्या ताई अगदी यशस्वीरित्या टपरवेअरचा व्यवसाय घर सांभाळून करत आहेत. हो ना? बरोबर ना? तर आता चला तुझ्याकडचं कलेक्शन बघायचं. तर ताई आता तुझ्याकडचं दाखव ना कलेक्शन काय काय. हे इथे काय? हे बॉटल्स आहेत, वेगवेगळ्या लिटर आहे, म्हणजे छोट्या मुलांपासून मोठ्या पर्यंत. परत गरम पाण्यांच्यासाठी हे थर्मास आहेत, सर्व हे थर्मास आहेत. परत वेगवेगळ्या साईज मध्ये बॉटल्स आहेत. हे थर्मास मग किती तास गरम राहतं पाणी? हे 6 ओके. अच्छा, ह्याच्यामध्ये मोठा पण आहे, तो 1 लिटरचा आहे. ओके. आणि हे काय? हा छोटा हे म्हणजे आपल्या डेस्कवर जे ऑफिस मध्ये जाताना म्हणजे कॉफी वगैरे प्यायचे असेल तर त्यांच्यासाठी हे. अच्छा, हे हॉट राहू शकतो. ओके, खूप छान आहे ना, हे कॉन्सेप्ट छान आहे. किंवा जे आपण घरातून आपण कामं करतात, वर्क फ्रॉम होम करतात, त्यांच्यासाठी सुद्धा. ओके, अजून काय आहे? परत हे पण असे छान आहे. लहान मुलांसाठी मस्त आहे, खूप छान आहे. परत हे सर्व फ्रीज आहे, हे फ्रीज मधले डबे आहेत. ह्याच्यात तुम्ही कटिंग चॉपिंग करून ठेवू शकता. हे मायक्रोवेव्ह मध्ये यूज करण्यासाठी. हे ऍपल किपर आहे, याच्यामध्ये लहान मुलांना जर तुम्ही टिफिन बॉक्स मध्ये दिलं तर त्याच्यामध्ये अख्खा ऍपल राहू शकतो. हो का? हा राहतो याच्यात एक ऍपल. अच्छा, छान आहे. म्हणजे चॉप करून फक्त ते अच्छा तरी पण ह्याच्यात तुम्ही चटणी वगैरे असं उरलेलं सुरलेलं ठेवू पण शकता ह्याच्यामध्ये. ओके. हे बाउल डोर आहेत. परत हे लहान मुलांसाठी टिफिन आहेत, मुलींसाठी सँडविचेस वगैरे नेण्यासाठी. फक्त हे लिक्विड टाईट नाही, एअर टाईट आहे. अच्छा, एअर टाईट आहे. हे परत हे मायलंच आहेत. अच्छा, हे लिक्विड टाईट आहे. हा हे लिक्विड टाईट, याच्यात तुम्ही भाजी ह्याच्यात चपाती हे पण नेऊ शकता. तसं आहे हे आता खास म्हणजे कोणाला जास्त असं नेता येत नाही, बरोबर त्यांना कमी पाहिजे त्यांच्यासाठी खास आहे. अच्छा, आणि तो बाजूचा हिरवा ते स्वीट वगैरे आता दिवाळी वगैरे येते तुम्हाला गिफ्टिंग साठी तुम्ही ह्याच्यामध्ये लाडू वगैरे सब ठेवून पण तुम्ही देऊ शकता. अच्छा, ओके. म्हणजे असं जनरल ऑल पर्पज आता. ओके. आणि हे ह्याच्यामधले मायक्रोवेव्ह मधले. अच्छा, केक वगैरे बनवण्यासाठी मस्त आहे. अच्छा, हे मायक्रोवेव्ह फ्रेंडली आहेत. अच्छा, ओके. जसे आपले ते बोरोसिलचे असतात तसे. ओके, त्याच्यात पण तुम्ही कटिंग करून ठेवू शकता भाज्या. ओके, तो घे खातात. छान आहे. फ्रीजरचे आहे. अच्छा, त्याच्यामध्ये तुम्ही हा डोळा बंद हे चालू असे करण्यासाठी आहे ते. त्याच्यात तुम्ही भाज्या स्टोअर करायच्या, म्हणजे टॅमॅटो काकडी विकडी सर्व याच्यात आणून ठेवायचं, खराब होत नाही. हो का? त्याच्यामध्ये ह्याच्यात तुम्ही मिरच्या वगैरे ठेवू शकता. अच्छा, ह्याच्यामध्ये पण मोठी साईज आहे. छान आहे ना. त्याच्यात तुम्ही कोथिंबीर ठेवू शकता, कोथिंबीर जास्त दिवस टिकते ह्याच्यामध्ये, खराब नाही होत अजिबात. छान आहे. ह्याच्यामध्ये दुसरी मोठी साईज आहे ना, एवढी येते त्याच्यामध्ये. 650 ला आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर मस्त राहते.
हे वॉटर डिस्पेन्सर आहे. अच्छा ओके. किती लिटर होता याच्यात? हा 14 लिटर आहे. ओके म्हणजे नॉर्मल त्याच्यात ठेवू शकतो का? 9.7 लिटरचा. अच्छा 9 लिटरचा. आणि तुम्ही डेली यूज साठी पाणी स्टोरेज करून ठेवू शकता. ओके किंवा कुठे जायचं असेल तर, कुठे जायचं असेल तर कॅरी पण करू शकता. ओके ट्रॅव्हलिंगला किंवा अजून कुठे? ओके छान. काय साधारण कॉस्ट जाते त्याची? 2000 रुपये. अच्छा हा 2600 आहे. अच्छा छान आहे. आपण हा 10 लिटर. हो का, मस्त कलेक्शन. तिची वगैरे ठेवू शकतात त्यासाठी आहे. छान आहे ना, पाव फुलं मिरच्या राहतात त्याच्यामध्ये. हा मस्त बघ ना, म्हणजे सुरेख दिसतंय, छान दिसतंय. हे व्हेजिटेबल पिलर आहे. म्हणजे तुम्ही बटाट्याची साल वगैरे काढायचं असेल ना, तर हे पातळ, ह्याच्याने एकदम पातळ निघते. बघू दाखव ना हे बघा असं. अच्छा ओके. आणि तुम्हाला जर बटाट्याला हे येते ना, मोड येतो ना, तर मोड काढण्यासाठी हे आहे. ह्याच्याने असं तो मोड हे करायचा का, मग ते मोड निघते. आणि हे डिझाईन काढायला आहे. हो का. हा ह्याच्याने तुम्ही बटाट्याची आपल्याला भजी करायचं असेल ना, ते सुद्धा ह्याच्याने निघतं. अच्छा ओके. हे काय वर सिपर आहेत का? हा म्हणजे ते असं छोट्या मुलांना चहा वगैरे देण्यासाठी, आपण पण चहा वगैरे पिण्यासाठी. ओके हे सुद्धा आहे, ह्याच्यात पण तुम्ही खाऊ वगैरे ठेवू शकता. अच्छा आणि ह्या हे छोटे छोटे असे काजू बदाम वगैरे असं. हे तेलाची बॉटल आहे. अच्छा हे तेलाची बॉटल किती लिटर राहील? ही 440 ml आहे. ओके काय प्राइस आहे याची? 375. ओके. आणि ह्याच्यात तुम्ही वेलची पूड, अच्छा राई जी, म्हणजे ओके म्हणजे काही आपण काही तुम्हाला जे वाटेल, पण हे पण मस्त राहते, वेलची पूड मस्त राहते याच्यामध्ये. हो का. म्हणजे त्याचा सुगंध टिकून राहतो. टिकून राहतो. आणि परत तुम्ही हे डेली यूज साठी असं मुखवास वगैरे पण ठेवू शकता, म्हणजे मॉइश्चर पकडत नाही. मॉइश्चर पकडत नाही. हे राईस माठ आहे 5 किलोचा. ह्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ तूर डाळ वगैरे भरायचं. ह्याच्यात टाकल्यानंतर हे इकडे असं ओपन केलं ना हे, ओके, तर ह्याच्यामध्ये येणार. अच्छा म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला हात घालायला नको, आपला हात ओला वगैरे असला की समजलं. असं घेऊन फक्त आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं. ओके छान आहे आयडिया असं आहे. ओके आणि हे 1/2 किलोचे आहे. अच्छा हे साधे असे कंटेनर, कंटेनर तुम्ही मूग वगैरे वाल वगैरे सर्व 1/2 किलो वगैरे ठेवू शकता. हे दुसरे पण ड्राय स्टोरेज आहे, ते स्क्वेअर मध्ये आहे. हा 1 किलो आहे, हे 3 लिटरचा आहे, हा 3 लिटर आहे, हा 1 किलो आहे. ओके ह्याच्यामध्ये 1 लिटर, 2 लिटर, 3 लिटर, 4 लिटर, 5 लिटर आहे. हा 5 लिटर आडव्यामध्ये आहे असा स्क्वेअर मध्ये. अच्छा ह्याच्यात पण तुम्ही तांदूळ वगैरे ठेवू शकता, साखर वगैरे. हे किपटॅप आहेत, हे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवू शकता. अच्छा म्हणजे कटिंग चॉपिंग करून आपल्याला भाजी वगैरे कटिंग वगैरे ठेवायचं त्याच्यात ठेवू शकता. ओके त्याच्यात पण असे सगळे कलर कलर आहेत. केसेस बाउल आहे, ह्याच्यात तुम्ही दही वगैरे तुम्हाला लावायचं असेल, तयार करायचं, तर ह्याच्यात ठेवायचं. म्हणजे दही ह्याच्यात छान लागतं. आणि परत ह्याच्यात आपण मळलेलं पीठ जर उरलं असेल ते पण तुम्ही ह्याच्यात स्टोअर करू शकता. अच्छा हे काय ते लाल? हे लसूण ठेवासाठी आहे. वाव म्हणजे आता कसं मच्छर वगैरे येत ना, म्हणजे ह्याच्यात ठेवलं तर मच्छर वगैरे आतमध्ये जात नाही. अच्छा ह्याच्यात ही एकच साईज येते का? छोटी नाही, मोठी साईज आहे. आता आता आलाय सेलिंगला आलाय आता. अच्छा आता गणपती आले. ओके स्टीमिट आहे, ह्याच्यात लाडू 10 मिनिटात होतात. 10 ते 15 मिनिटात. दाखवते का? उकडीचे मोदक करायचे ह्याच्यामध्ये. अच्छा 15 मिनिटात होता त्याच्यात लाडू बाग. पण मग हे उकडीच्या मध्ये म्हणजे ह्याच्यावर ठेवायचं का? हा गॅसवर म्हणजे कढई घ्यायची, कढईमध्ये ठेवायचं आणि एवढा भर पाणी ठेवायचं ह्याच्यामध्ये. लिहिलंय ना तेवढा पाणी टाकायचा. 15 मिनिटात लाडू बापून होता. म्हणजे तुम्हाला काहीही बाफायचं असेल, समज आता अंडी वरती ठेवली आणि खालती बटाटा ठेवला तरी अंड्याचा वास बटाट्याला जात नाही अजिबात. अच्छा भाज्या स्टीम करायच्या असतात, स्टीम करायच्यासाठी मस्त बेस्ट आहे. ओके खूप छान आहे. हे काय प्राइस आहे त्याची? ही 1250 आहे. ओके
ह्याच्यामध्ये ना आपले मकर संक्रांतला तिळगुळ बनवतात बघा, ओके, ते ह्याच्यामध्ये मस्त होते आणि चिटकत नाही अजिबात. अच्छा, म्हणजे फक्त तिळगुळच नाही, काही आपण काही करू शकतो, काही करू शकतो. तुम्ही बेसन, बेसन लाडू, म्हणजे तुम्हाला काही, दिवाळीत पण म्हणजे छान आहे भाजायला वगैरे, आणि तुम्ही याच्यात भाजी वगैरे पण करू शकता. वा, हे छान आहे. काय प्राइस आहे ह्याची? ह्याची 10,000 हो का? हे काय आहे? हे पण इन्स्पायर आहे. अच्छा, हे 7,000. ह्याच्यामध्ये ऑइल वगैरे काही टाकायचं नाही. ओके, हे ट्रायफ्लाय बोलतात ते ना? हे ट्रायफ्लाय नाही, हा वेगळा आहे. हा अगोदर, हा आपला इंडियन प्रोडक्ट नाही आहे. ओके, हे अगोदर यायचे, आता पण आता आपले इंडियन प्रोडक्ट आले. टेलिमार म्हणून एक आहे, ते पण खूप चांगले आहे, त्याच्यापेक्षा ते चांगले आहे. हो का? काय ह्याचं कॉस्ट आहे? हे 7,950. अच्छा, ह्याच्यामध्ये तेल नाही टाकायचं. अच्छा, मी असं पण करू शकतो विदाउट ऑइल होऊ शकतो. ओके, म्हणजे हेल्थ बेनिफिट सगळे चांगले आहे. ठोसा वगैरे मस्त होतो याच्यामध्ये. ओके, काय कॉस्ट आहे? हे 6,500 वजन आहे बघा. बघा, हे चॉपर आहे, ह्याच्यात तुम्ही कांदा, टोमॅटो, मिरची, शेंगदाणे पण ह्याच्यात मस्त होतात. वा, बघू इथून. अच्छा, शेंगदाण्याची पूड करायची असेल ना, मस्त होते. हो का? ते 2,090 छान आहे. हे तेलाची बॉटल आहे. आता हे म्हणजे हे तेलाच्या तुझ्याकडे वेगळा कॉम्बो पॅक आहे. राई, जिरे, मसाले. अच्छा, मसाल्याचा डब्बा. मसाल्याचा डब्बा छान आहे. काय प्राइस आहे त्याची? ह्याची प्राइस म्हणजे तो आता कॉम्बो आला आहे. ओके, कॉम्बो आला म्हणजे ह्याच्यावर अजून काही, त्याच्यावर असे भरपूर आले. अच्छा, तर असं हे तुमच्याकडे हे असतं? हा, हे बघा, हा पण सेट आलाय. त्याच्यामध्ये सर्व ऑल साईज आहे. अच्छा, ह्याच्यावर तुम्हाला गिफ्ट सुद्धा मिळणार. हा कस्टमर गिफ्ट पण आहेत भरपूर. ओके, हे पण आता हे नवीन आले आहेत, जे पण ऑल साईजेस मध्ये आहेत. आणि मग ह्या अशा ऑफर्स नेहमी येतच असतात? हो, ऑफर्स नेहमी. आता हे आहे ना, बिग वीक आहे ना आता, म्हणजे गेट टू, म्हणजे भरपूर गिफ्ट मिळणार कस्टमरला. बरं, हे पण वेगवेगळ्या साईज, हा वेगवेगळ्या साईज पेक्षा कॉम्बो पॅक स्वस्त पडतो आपल्याला कस्टमरला. आता हे सुद्धा आहेत, हे फ्रीज मध्ये पण ठेवू शकतो आणि ह्याच्यात आपण स्टोअर पण करू शकतो. हे 2-in-1 आहेत बघा, हे पण आहेत. तो मसाल्याचा डबा आहे ना, हा कॉम्बो पॅक आहे, म्हणजे तेलाचे 2 डबे, हे बॉटल येणार, या छोट्या बॉटल येणार, राई जिरेचे डबे येणार, मग चॉपर येणार, पिलर आणि हा मसाल्याचा डबा, असा हा कॉम्बो पॅक आहे. कॉम्बो पॅक कितीला? तो कॉम्बो पॅक 5,555. कस्टमरला फ्री असणार, त्याच्यावर फ्री असणार. आता काही काही म्हणजे दुसरं कुठे काही, म्हणजे एसएस ह्याच्यामध्ये आता ऑफर आहे. 6,500 ऑर्डर दिली तर तुम्हाला हे एसएस बाउल, म्हणजे हा अशा टाइप मध्ये. अच्छा, हा 2 लिटरचा आहे, हे तुम्हाला 2 पीस फ्री मिळणार. वाव, छान आहे. परत तुम्ही 12,000 ऑर्डर दिली तर तुम्हाला 5 किलोचा राईस स्किपर हा फ्री मिळणार. मस्त, 2 पीस. ओके, आणि 12,000 ऑर्डर दिली तर स्क्वेअर वाले, म्हणजे हे 2. ओके, 12,000 जास्त प्रमाणात स्टोरेज करायचं असेल. हा, हे पण तसंच आहे. ओके, लेडीजला झुकना मना आहे ना, सगळ्यांच्या कंबर वगैरे दुखतात, त्यांच्यासाठी हे आहे. ओके, छान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण तांदूळ भरायचे, हे पुढे गेलं की ह्याच्यात 1/4 किलो एवढे तांदूळ येतात बाहेर. छान आहे. लेडीज 10 किलोचा आहे. ओके, आणि हा 5 किलोचा आहे, 20 किलोचा आहे. अच्छा, छान आहे. हे 5 किलोचे आहे. ओके, साधारण ह्याची रेंज काय आहे? ह्याचा हा काहीतरी 3,000 वरती आहे. हा 2,600 आहे. अच्छा, परवेचा हेअर ड्रायर. ओके, ह्याच्यात तुम्हाला सर टाकायचं आहे पिझ्झा जे काय ऑइल सगळं. हा, विदाउट ऑइल. आणि इथे फक्त सेटिंग दिलेली आहे, फक्त तुम्हाला त्या ज्या सिम ह्याच्यावर जायचं असेल ना, तो तिकडे पुश करून ते चालू करायचं, ऑटोमॅटिक चालू होते. काय कॉस्ट आहे त्याची? 10,000, 9,999 ला आहे. छान आहे प्रोडक्ट. तर हेमाली, तुझ्याकडे असलेल्या टप्परवेअरच्या प्रोडक्टबद्दल तू माझ्या व्ह्युअर्सना छान इन्फॉर्मेशन दिली आणि तुझ्याकडचे न्यू प्रोडक्ट्स मला इंट्रोड्यूस केले, त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा.
आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर एक लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि या हेमाली ताईकडून छान छान टपरवेअरचे प्रोडक्ट्स घेण्यासाठी स्क्रीनवर मी जो नंबर दिलाय त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा. लवकरच भेटूया अशाच एका छान व्हिडिओ से. तोपर्यंत बाय बाय.